इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स 2023च्या निमित्ताने हा माझा दुसरा व्हिडिओ. नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर. माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. माझ्या आधीच्या मिलेट्सच्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी खूप चांगला प्रतिसाद दिला, त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. या व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला बऱ्याच जणांनी राळ किंवा कांगराळ म्हणजे काय हा प्रश्न विचारलाय, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण राळ्याचीच माहिती घेऊया. हे राळ दिसतं कसं ते बघूया आपण. इथे तुम्ही वाटीत बघत असाल तर हे आपण कुकिंगसाठी जे राळ वापरतो किंवा कांगराळ वापरतो ते आहे. ह्याचा ज्वारीच्या दाण्यासारखाच दाणा असतो, पण तो अतिशय छोटा असतो आणि त्याला ज्वारीच्या दाण्याला असतो तसा एक काळा ठिपका पण असतो. तुम्ही ह्याच्यामध्ये बघत असाल तर या दाण्याला छोटा छोटा ठिपके दिसत आहेत. तर हे आहे राळ, कांगराळ किंवा ज्याला आपण फॉक्सटेल मिलेट म्हणतो. आता माझ्याकडे बर्ड्स आहेत, तर बर्ड्सला पण राळ दिलं जातं, पण ते राळ आपण कुकिंगसाठी वापरू नाही शकत. तर मी हे दाखवते तुम्हाला जे बर्ड्ससाठी राळ मिळतं ते कसं असतं. तर हे राळ आहे, हे बर्ड्ससाठी वापरतात. तर ह्याचा रंग थोडासा काळपट असतो आणि इथे तुम्हाला फोलपट दिसतील, कारण हे साफ केलेलं नसतं. याला अशी फोलपट निघतात आणि पक्षी यातला आतला दाणा खातात जो हा असतो. म्हणून आपण कुकिंगसाठी जे राळ घेतो ना ते जरा वेगळं असतं आणि ते तुम्हाला अमेझॉन, जिओ मार्ट किंवा बिग बास्केटवर मिळेल. तुम्ही पुण्या मुंबईत राहत असाल तर लोकली सुद्धा हे मिळतं किराणा स्टोअरवाल्यांकडे. त्यांना राळ किंवा फॉक्सटेल मिलेट सांगितलं तर तुम्हाला ते नक्कीच मिळेल. तर हा फरक आहे. जे कुकिंगसाठी राळ वापरतो ते छान असं पिवळसर दिसतं आपल्याला, गोल्डन कलरचं, आणि जे बर्ड्ससाठी राळ असतं ते थोडंसं काळपट आहे आणि हे खूप काही साफ केलेलं नसतं. म्हणून हे सहसा आपण कुकिंगसाठी वापरत नाही आणि हे कुकिंगसाठी वापरलं जाणारं राळ आहे. तुम्हाला कितपत दिसतंय माहिती नाही, पण याला एक असा ठिपका दिसतो. तर हे ज्वारीचा दाणा असतो तसाच दाणा आहे आणि हे याला साल आहे आणि फोलपट निघतात. हे पक्ष्यांसाठी वापरलं जाणारं राळ आहे. तर माझ्या मते राळ दिसतं कसं आणि मिळतं कुठे या दोन प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत. आता आपण पुढची माहिती बघूया. आपली मराठी भाषा खूप संपन्न आहे आणि मराठी भाषेमध्ये मिलेट्सला मला माहिती असलेले 6 शब्द आहेत, ते मी तुम्हाला आधी सांगते. ते शब्द आहेत श्रीधान्य, रामधान्य, भरडधान्य, जादुई धान्य, देवधान्य आणि तृणधान्य. तर त्या व्हिडिओमध्ये मी मिलेट शब्द वापरला म्हणून खूप जणांनी मला हक्काने रागवलं आहे, पण मला व्हिडिओमध्ये मिलेट शब्द बोलणं सोपं जातं आणि बहुतेक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना मिलेट हा शब्द माहिती आहे, म्हणून मी व्हिडिओमध्ये मिलेट शब्द वापरणार आहे. मी आधी सांगितलं तसं मिलेट्सचा आपल्या आहारामध्ये फार पूर्वीपासूनच वापर केला जातो. या पिकांमुळे जमिनीचं, आपलं आणि पर्यावरणाचं आरोग्य चांगलं ठेवायला मदतच होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पीक घेण्यासाठी कमी पाणी लागतं आणि टिकाऊ असल्यामुळे पिकवण्यापासून ते साठवण्यापर्यंत कुठल्याही प्रकारचे केमिकल्स, पेस्टिसाइड्स, रसायनं वापरली जात नाहीत. दक्षिण भारतातले डॉक्टर खादरवली यांना मिलेट मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं. त्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करून मिलेट्स संदर्भात जनजागृती घडवून आणलेली आहे. जगातली वाढती लोकसंख्या, पर्यावरणाचे होणारे नुकसान, वातावरणामध्ये होणारे बदल, शेतीच्या समस्या, आरोग्याच्या वाढत्या समस्या या सगळ्यांचे उत्तर म्हणून मिलेट्सकडे बघितलं जातं. मागच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्या मिलेट्सची थोडक्यात माहिती दिली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फॉक्सटेल मिलेटची माहिती बघूया. मिलेट्सची बाह्य स्वरूप आणि त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू या दोन गोष्टींवरून दोन प्रकारच्या कॅटेगरीजमध्ये विभागणी केली आहे. पहिली कॅटेगरी आहे मेजर मिलेट्स आणि मायनर मिलेट्स आणि दुसरी कॅटेगरी आहे पॉझिटिव्ह मिलेट्स, निगेटिव्ह मिलेट्स आणि न्यूट्रल मिलेट्स. तर आज आपण कांगराळ्याबद्दल किंवा फॉक्सटेल मिलेट्सबद्दल माहिती घेणार आहोत. तर हा मायनर मिलेट्सच्या कॅटेगरीच्या अंडर येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे याला पॉझिटिव्ह मिलेट्स पण म्हणलं जातं. पॉझिटिव्ह मिलेट्स म्हणजे काय? तर असे मिलेट्स ज्याच्यामध्ये हेल्थ मेंटेनन्स बरोबरच आजार बरे करण्याची क्षमता असते अशा मिलेट्सला पॉझिटिव्ह मिलेट्स म्हटलं जातं. तर फॉक्सटेल मिलेट्सला पॉझिटिव्ह मिलेट्स म्हणतात. डॉक्टर खादरवलीच्या रिपोर्टनुसार फॉक्सटेल मिलेट्स हे पॉझिटिव्ह मिलेट्स म्हणून ओळखले जातात. या मिलेट्समध्ये हिलिंग प्रॉपर्टीज आहेत. वीक लंग्स, न्यूमोनिक कंडिशन्स, अस्थमा, कॅन्सर, टीबी, प्रॉब्लेम्स कनेक्टेड टू ब्रीदिंग अँड लंग्स,
तसंच फॉक्सटेल मिलेट्समध्ये नियासिन आणि थायमिनचं प्रमाण भरपूर असल्यामुळे आपले न्यूरॉन्स म्हणजे नर्वस सिस्टीम म्हणजेच मज्जासंस्थाच्या हेल्थसाठी फायदेशीर आहेत. त्यामुळे नर्व डिजनरेशन, नर्व डिसऑर्डर्स, सेरेब्रल पाल्सी, ऑटिझम, पार्किन्सन्स, अल्झायमर्स, पेन कनेक्टेड टू बोन्स अँड नर्व्स, रुमेटॉइड आर्थरायटिस, ऑस्टिओआर्थरायटिस, जॉईंट पेन, गाऊट, एज रिलेटेड फॉरगेटफुलनेस, इम्बॅलन्स. म्हणून मी आत्ता जे जे काही प्रॉब्लेम्स सांगितले आहेत ते प्रॉब्लेम्स जर तुम्हाला असतील तर फॉक्सटेल मिलेट्सचा तुमच्या आहारामध्ये जरूर समावेश करा. आणि दुसरी गोष्ट, फॉक्सटेल मिलेट्स किंवा कुठल्याही मिलेटला पॉझिटिव्ह मिलेट का म्हटलं जातं, त्याचं रिझन असं आहे की त्याच्यामध्ये असलेलं कार्बोहायड्रेट्स आणि फायबर्सचं प्रमाण सिंगल डिजिटमध्ये असतं. फॉक्सटेल मिलेटमध्ये हेच कार्बोहायड्रेट्स आणि फायबर्सचं प्रमाण 7.57 आहे, त्याच्यामुळे याला पॉझिटिव्ह मिलेट्स म्हटलं जातं आणि ह्याच्यामध्ये हिलिंग प्रॉपर्टीज आहेत असं स्टडीज सांगतात. म्हणूनच ज्यांना मधुमेह, हाय ब्लड प्रेशर अशा प्रकारचे आजार आहेत त्यांनी या मिलेट्सचा त्यांच्या आहारामध्ये समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. मुख्य म्हणजे मधुमेह असलेल्या रुग्णांना मिलेट्सचा त्यांच्या आहारामध्ये समावेश करायला सांगतात, कारण मिलेट्सचा जी आय म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स हा लो आहे आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी लो ग्लायसेमिक इंडेक्सचे पदार्थ आहारात घ्यायला सजेस्ट केले जातात. लो जी आय असलेल्या पदार्थांमुळे रक्तामध्ये साखर हळूहळू सोडली जाते, त्यामुळे रक्तातली साखरेची पातळी नियंत्रणात राहते. फॉक्सटेल मिलेट्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स आणि प्रोटीन्स असल्यामुळे रक्तातली साखर तर कमीच होते पण बॅड कोलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत होते, रक्तदाब कमी व्हायला मदत होतो, वजन नियंत्रणात राखलं जातं. आता मिलेट्सचे आरोग्यासाठी भरपूर फायदे असले तरी मिलेट्स कोणी खावे आणि ते कशा पद्धतीने खाल्ले गेले पाहिजे याचे काही नियम आहेत. ते नियम जर तुम्ही पाळले तरच या मिलेट्सचा तुमच्या शरीराला नुकसान न होता फायदाच होतो. ते नियम कुठले आहेत ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. आता सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे मिलेट्स कोणी खावे, तर 5 वर्ष वयापासून ते 100 वर्षाच्या वयापर्यंत सगळेजण मिलेट्स खाऊ शकतात. दुसरा प्रश्न असतो मिलेट्स कोणी खाऊ नये, तर ज्यांना थायरॉइडचे आजार आहेत त्यातल्या त्यात ज्यांना हायपोथायरॉइडचा आजार आहे अशा लोकांनी मिलेट्स टाळलेले बरे. तिसरा प्रश्न असा असतो की कुठल्या मिलेट्सचा वापर करावा, तर मोस्टली तुम्हाला जर इझिली मिळत असेल तर अनपॉलिश्ड मिलेट्स वापरा. आता मिलेट्स कशा पद्धतीने तुम्ही कुकिंगसाठी वापरू शकता त्याचे नियम काय आहेत ते बघूया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मिलेट्स छान स्वच्छ धुवून साफ करायचे आणि हे मिलेट्स तुम्ही साधारण 7 ते 8 तास भिजवायलाच पाहिजेत. तुम्ही मिलेट्सची जर पिठं करणार असाल तर ते भाजून त्याची पिठं करा आणि ती न भिजवता तुम्ही वापरू शकता, पण मिलेट्स तुम्ही पूर्ण धान्य म्हणून वापरणार असाल तर ते भिजवायलाच पाहिजेत. आता तुमचा क्युरियस प्रश्न असेल की हे भिजवायचे का, मिलेट्स हे 7 ते 8 तास भिजवणं अतिशय गरजेचं आहे, कारण मिलेट्समध्ये अँटी न्यूट्रियंट्स असतात. हे जर आपल्या पचन संस्थेमध्ये गेले तर धान्यातले पोषण मूल्य जसं की व्हिटॅमिन्स, मिनरल्स, कॅल्शियम, आयन हे पोषण मूल्य शरीरामध्ये शोषून घेण्यात हे अँटी न्यूट्रियंट्स आणि केमिकल्स अडथळा निर्माण करतात. आणि मग गॅसेस, अपचन, बद्धकोष्ठता, पोटदुखी यासारखे प्रॉब्लेम्स तुम्हाला मिलेट्स खाल्ल्यामुळे होऊ शकतात. म्हणूनच 7-8 तास भिजवल्यावरच हे मिलेट्स खायला पाहिजे. मिलेट्स भिजवून खायचं दुसरं कारण म्हणजे मिलेट्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात आणि हे फायबर्स इतर धान्यासारखे बाहेरच्या आवरणात नसून रिंगच्या स्वरूपात आतल्या आवरणापर्यंत असतात, म्हणून साधारण तिथपर्यंत पाणी जिरपण्यासाठी 7 ते 8 तास आरामात लागतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे भिजवल्यावर हे मिलेट्स पचायला हलके होतात, यातले फायबर सॉफ्ट होतात आणि मग मिलेट्सचे जादुई फायदे आपल्याला मिळतात. आणि अजून एक गोष्ट म्हणजे मिलेट्स भिजवल्यानंतर त्याचा प्रत्येक दाणा वेगळा वेगळा होतो, सॉफ्ट होतो, फुलून येतो आणि मग त्यामुळे आपण जेव्हा पदार्थ बनवतो तेव्हा तो कमी अमाऊंटमध्ये खाल्ला जातो, पोट छान भरतं, सारखी सारखी भूक लागत नाही,
आणि मध्ये मध्ये खायची सवय कमी होते। तर आता आपण मिलेट्स कशा प्रकारे खाल्ले पाहिजे आणि त्यातल्या त्यात फॉक्सटेल मिलेट्सची माहिती या व्हिडिओमध्ये बघितली आहे। मिलेट्सचे खूप छान छान इंडियन चवीचे पदार्थ करता येतात, ते बनवायलाही अतिशय सोपे आहेत आणि अशा मिलेट्सच्या खूप साऱ्या रेसिपीज माझ्या चॅनलवर ऑलरेडी आहेत आणि अजूनही मी भरपूर रेसिपीज पोस्ट करणार आहे आणि प्रत्येक मिलेट्सची माहितीसुद्धा देणार आहे। त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनही दाबा, म्हणजे ज्या ज्या वेळी मी हे माहितीपूर्ण व्हिडिओज आणि रेसिपीज पोस्ट करेन तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळेल। थँक्यू।